ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिजन प्लस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गंगापूर तालुक्यातील बोलेगाव नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे परंतु आश्चर्याचे म्हणजे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत भोलेगाव ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला गंगापूर महसूल विभागाच्या छुप्या आशीर्वादाने तालुक्यातील बोलेगाव शिवना नदीवर वाळू तस्करांनी जणू दरोडा घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दिवसरात्र बिनधास्त वाळूचा उपसा करून सर्रास वाहतूक सुरू आहे शासनाच्या गौण खजिन्याची लूट करून वाळू तस्कर दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न आहे यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बोलेगाव ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खाम नदीवरील बोलेगाव हद्दीजवळ दादासाहेब लक्ष्मण गायकवाड गट क्रमांक सोळा अब्लिक एक रावसाहेब लक्ष्मण गायकवाड गट क्रमांक एकशे बारा राऊसाहेब प्रभात गायकवाड गट क्रमांक एकशे तेहतीस यांच्या शेताच्या शिवारात वाळू उपसा करून नदीवर खड्डे तयार करून वाळूची जोराने सर्रास विक्री केली जात आहे यापूर्वीही तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी यांच्यावर कारवाई केली होती परंतु पुरावे नष्ट करण्यासाठी खड्डे बुजविण्यात आले होते सोमवारी बोलेगावचे तलाटी वायकर आप्पा व वा ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र उबाळे पोलीस पाटील लक्ष्मण गायकवाड यांनी नदीपात्राची पाहणी करून वाळू उपसांचा पंचनामा करून तहसील कार्यालय येथे अहवाल सादर करण्यात आला या पंचनाम्यावर पोलीस पाटील लक्ष्मण गायकवाड लक्ष्मण नावदे नानासाहेब गायकवाड उपसरपंच राजेंद्र वाबळे अमोल वाबळे निवृत्ती सुखदान शेख जमीर शेख समद कचरू नरावडे विनायक नरावडे यांनी स्वाक्षरी केली आहेत गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी सांगितले आहे की प्रशासनाकडून यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच त्यांच्या शेतावर बोजा टाकण्यात येईल विजन प्लस न्यूजसाठी नवा सय्यद गंगापूर